असले ना वराडी भाषेत त्याला जांगळ कुत्ता असं म्हणतात. एकदा काय झालं, एक पोरगा चालला पुरीच्या मागं 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 मागं. ते म्हणे, होय नालायका, जरा वेळ पाहून हां तू चालला म्हणे माय मागं 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 मागं. हां तू या मागं म्हणे माई आई आहे ना. तो म्हणे, त्याची काहीच काळजी करू नको, तू या आईच्या मागं माय बाबा आहेत. किरण भाऊ खतरनाक आहे. आणि वानकडे भाऊंना माहीत आहे, लोकमतमध्ये काम करतात आणि आमचे मित्र आहेत गुल्लेरकर नरेंद्र भाऊ इंगळे. ते म्हणजे हे कोणी, हे कविता काही सोपं आहे काय? नुसतेच शब्द नाही आयुष्य गुंतवावं लागतं, नुसतेच शब्द नाही आयुष्य गुंतवावं लागतं, पण कविता करणाऱ्याला कवितेत जळावं लागतं, एवढं सोपं नाही. आणि तुम्हाला सांगतो, कविता लिहिणे माझा काही छंद नाही, कविता लिहिणे माझा काही छंद नाही, लग्न झाल्यापासून कवितेला गंध नाही. लग्न झाल्यानंतर टाईमच नाही भेटत ना, हे आणा ते आणा, पोरग वागवा पोरगी वागवा फार. म्हणून तर ते बापाचं वर्णन केलं ना ज्ञानेश वाकुळकरांनी. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना कोण कशी कविता करेल काही सांगता येत नाही. नरेंद्र इंगळेंच्या चार ओळी आहेत. नरेंद्र इंगळे असं म्हणतात, म्हणजे हे प्रेमात पागल झालेले मुलं मुली काय लिहितील काही सांगता येत नाही. एका जणाने काय लिहिलं, तर ढोरे भाऊ तू भेटली नाहीस याची होती खंत, तू भेटली नाहीस येलोकार भाऊ याची होती खंत, पण जेव्हा तू भेटली ना तेव्हा झाले होते जंत. म्हणजे हे फार खतरनाक कार्यक्रम आहे. आणि म्हणून ते कधी काय होईल काही सांगता येत नाही. पर एक शिक्षक वर्गात शिकून राहिले, सांगरे म्हणे तुले काय आवडते, कोणती कला आवडते? एक पोट्ट म्हणे, सर मला चित्रकला आवडते. असं चालू त्याचं. एक पोरग म्हणे, मला हस्तकला आवडते. एक असेल ना इब्लीस, आपल्या कोठारी वाटिका सामतलं नाही. ते त्या मुख्याध्यापक आले काय म्हणे, सर मला की नाही तुमची शशिकलाच आवडते. सांगा किती भोर. ह्या फार गोष्टी जम म्हणजे ह्या घडत असतात. डॉक्टर गेले ना पागलांचा दवाखाना माहीत आहे, आपल्या अकोल्यातही आहे. अकोल्यात नाही जमलं तर नागपूर, नागपूरला नाही जमलं तर मग आग्रा. धन्यवाद राठोड सर. मी म्हणजे शारदा देवीच्या समोर सांगतो, मी काही फार मोठा कलावंत नाही, काही नाही काही नाही. तुमचंच लेकरू हा, तुमचा माणूस हा, आपला माणूस हा, आपल्याच मातीतला. राठोड सरांनी चिठ्ठी पाठवली की सर तुमची तारीख द्या आमच्या शाळेमधल्या कार्यक्रमाला. आता आम्ही हे आमच्या बस विनोदी, आता आमचे बोरोळे सर आहेत सोबत आणि काही नाही. आम्ही असं गमतीत याने काय होते मी तुम्हाला सांगतो, मला कुठल्याही प्रकारचा आजार नाही. त्याच्या मागं जर तुम्ही पाहिलं की नाही तर फार मोठ्या समस्या आहेत, पण समस्येतून मार्ग काढावा लागते. ते रडगाणं केल्यापेक्षा रोज मरे त्याला कोण रडे, त्याच्यात काही पडलेलं नाही. आलेल्या समस्येला आपण सामोरं गेलो पाहिजे. सर तुम्ही मला हा जो बहुमान दिला तो मी स्वीकारणार आहे. तुम्ही कधी बोला, मी काही मोठा नाही. त्या दिवशी मला आपले कोथळकर बहुमानात माई ते काय पोरग सुसूत देत नाही ना, लहान आहे ते म्हणजे माझ्यासारखंच आहे इब्लीस, चांगलं इब्लीस. तर मग ते मेरे भाऊ ते नितूताई अध्यक्षात मंडळाच्या फार आग्रह, काऊन की त्याच्या आधी ढोरे भाऊचा झिंगाटवर चांगला झिंगाट केला ते. मला माहीतच नव्हतं की ते एवढं झिंगझिंग झिंगाट करू शकतात. वहिनीने त्याला का आता म्हणजे त्याच्या कार्यक्रमाला आम्ही होतो ना, आमच्या कार्यक्रमाला नाही त्या रागाला आता. आणि मग मी ते कोथळकर कोणतं गाणं लावू, कोथळकर भाऊले म्हटलं, भाऊ ज्याला नाचताच येत नाही ना त्याला कोणतंही गाणं चालते. आणि मग त्यांनी ते कोणतं एक गीत लावलं, त्याच्यावर माझ्या वडिलांसोबत मी